नमस्कार मित्रांनो, आज पूर्ण जगामध्ये घराघरात चहा पिला जातो. पाहुण्यांच्या स्वागतामध्ये, मिटिंगमध्ये, ऑफिस ब्रेकमध्ये, मित्रांच्या सोबत, प्रत्येक गल्लीबोळात आणि आता तर बस, ट्रेन आणि विमानामध्ये सुद्धा लोक चहा पिताना दिसतात. परंतु नेमका हा चहा कुठून आला किंवा त्याचा इतिहास हा तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर काळजी करू नका, आपण आजच्या व्हिडिओमध्ये चहाचा इतिहास आणि त्याचे इंटरेस्टिंग फॅक्ट्स पण बघणार आहोत. तर चला मित्रांनो, माझं नाव आहे निखिल धुमाळ आणि तुमचे स्वागत आहे आपल्या क्रेझी डब्बा मराठी चॅनलमध्ये. मित्रांनो, चहाचा इतिहास 4700 वर्ष जुना आहे. याबाबत एक दंतकथा सांगितली जाते, ती आहे चीनच्या सम्राट शेन नुंगशी जोडलेली. सम्राट शेन नुंगला गरम पाणी पिण्याची सवय होती आणि एके दिवशी सम्राट त्याच्या बागेमध्ये बसला होता. तेव्हा त्याच्या गरम पाण्याच्या भांड्यात वाऱ्याने उडून काही पाने पडली आणि काही क्षणात त्या पाण्याचा रंग पण बदलला. सम्राटला त्या भांड्यातून चांगला सुगंध आला आणि त्याला पाण्याची चव चाखण्याची इच्छा झाली. शेवटी न राहून सम्राटने त्या पाण्याची चव चाखली आणि त्याला ती चव खूपच आवडली आणि इथूनच चहाचा प्रवास चालू झाला असे सांगितले जाते. आणि याच चीनी दंतकथेच्या आधारावर चहा पिण्याची सुरुवात ही सर्वात पहिल्यांदा चीनमध्ये झाली हे सांगितले जाते. नंतर काही डच व्यापाऱ्यांनी चहाला युरोपमध्ये पसरवले. परंतु चहाची सुरुवात आपल्या भारतात कशी झाली हे माहिती आहे का? ब्रिटिश काळात सन 1800च्या दशकात ब्रिटिशांनी रॉबर्ट फॉर्च्यून या वनस्पती अभ्यासकाला चहाच्या उत्पादनाचे टेक्निक चोरून आणायला चीनमध्ये पाठवले होते. टेक्निक शिकून झाल्यावर ब्रिटिशांनी भारतामध्ये उत्पादन करण्याचा निर्णय घेतला आणि सन 1834 मध्ये एका विशेष समितीची निवड केली आणि चहाच्या उत्पादनासाठी उपयोगी येईल अशा जमिनीचे क्षेत्र शोधायला पाठवले. सन 1835 मध्ये भारताच्या आसाम राज्यात चहाचे मळे लावण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरुवातीला चहा फक्त थंडीच्या मोसमात पिला जात होता, परंतु 1835 पासून भारतात रोज चहा पिण्याची सवय बनली आणि अशाच पद्धतीने भारतामध्ये चहा पिण्याची सुरुवात झाली. आता आपण बघूयात चहाचे इंटरेस्टिंग फॅक्ट्स. चहाच्या उत्पादनात पूर्ण जगामध्ये आशिया खंडातील देशांचा दबदबा आहे. चहाच्या उत्पादनात चीन अव्वल स्थानावर आहे तर भारत दुसऱ्या नंबरवर आहे आणि यानंतर अनुक्रमे केनिया, श्रीलंका हे देश आहेत. पूर्ण जगभरातील उत्पादनापैकी 75% उत्पादन हे चार देश मिळून करतात. भारतामध्ये आसाम राज्यातील दार्जिलिंग मध्ये चहाचे उत्पादन केले जाते. आसामचे राज्य पेय चहाच आहे. या व्यतिरिक्त अफगाणिस्तान आणि इराण या देशांचे सुद्धा राष्ट्रीय पेय चहाच आहे. जगामध्ये नॉर्मल पाण्यानंतर सर्वात पॉप्युलर पेय चहाच आहे. चीनमध्ये सर्वात जास्त चहा पिला जातो, तसेही चीन लोकसंख्येमध्ये अव्वल स्थानावर आहे. परंतु प्रत्येकी व्यक्तीनुसार पाहिले तर तुर्की लोक एका दिवसात 8 कपपेक्षा जास्त चहा पितात. चहाच्या रोपाचे ओरिजिनल नाव आहे कॅमिलिया सायनेन्सिस. चहाचे एकूण 1500 प्रकार आढळतात, परंतु ब्लॅक टी, ग्रीन टी, येलो टी आणि व्हाईट टी हे जास्त प्रचलित आहेत. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे सर्व प्रकार एकाच रोपापासून बनवले जातात. जगात सर्वात जास्त ब्लॅक टी पिली जाते. चहामध्ये एल थिनाइन नावाचा एक घटक असतो जो मेंदूला तात्पुरता ताजेतवाना अनुभव देण्याचं काम करतो आणि यामुळेच चहा पिल्यानंतर आपल्याला उत्साहित वाटते. अमेरिकेत 85% आईस टी म्हणजे थंड चहा पिला जातो. आपण सर्वांनी टी बॅग्स पाहिले असतीलच, बसमध्ये, रेल्वेत किंवा इतर कुठेही. तर या टी बॅगचा शोध सन 1998 मध्ये थॉमस सुलिवन या अमेरिकेनं लावला. गिनीज बुकमध्ये टी बॅगचा पण एक अनोखा रेकॉर्ड आहे. वर्ष 2014 मध्ये सौदी अरेबियाच्या अहमद महमद साल बेशेन या व्यक्तीने 250 किलोची टी बॅग बनवली होती. चहाच्या पानांचा किंवा पावडरीचा चहाशिवाय सुद्धा अनेक ठिकाणी वापर केला जातो, जसे की स्वच्छतेमध्ये, बागेत खत म्हणून किंवा मच्छरांना पळवून लावण्यासाठी सुद्धा वापर केला जातो.
दरवर्षी 15 डिसेंबरला विश्व चहा दिवस साजरा केला जातो। मित्रांनो, आज चहा जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात घराघरात पोहोचला आहे आणि लोक दररोज चहा आवडीने पीत आहेत। मित्रांनो, हीच होती चहाबद्दल माहिती। व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करा आणि आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राइब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओत नव्या इंटरेस्टिंग टॉपिक सोबत। धन्यवाद।